हरे कृष्णा। श्रीमद् भागवतम स्कंद चौथा अध्याय 9। अध्यायाचं नाव आहे ध्रुव महाराजांचे स्वगृही आगमन। आपले आतापर्यंत 15 श्लोक झालेले आहेत आणि आज आपण 16वा श्लोक वाचणार आहोत। तर 6व्या श्लोकापासून ध्रुव महाराजांनी भगवंतांना प्रार्थना अर्पण करायला सुरुवात केलेली आहे। त्यांना ज्ञान प्राप्त झालंय, त्यामुळे ते भगवंतांचे आभारी पण आहेत आणि ते भगवंतांना काय मागताहेत की मला भक्तांचा संग द्या असं मागतायत। आणि त्यांना सगळं म्हणजे सृष्टीचं सगळं पूर्ण ज्ञान प्राप्त झालंय, कसे भगवंतांचे 3 पुरुष अवतार आहेत, सगळं हे सगळ्याचं ते काय थोडक्यात रिपीट करतायत, ते सगळं सांगतायत आपल्याला ज्ञान। म्हणजे भगवंतांना प्रार्थना अर्पण करताना सांगतात की भगवंता तुम्ही किती महान आहात, सर्वजण काय आहेत तुमच्यावरच अवलंबून आहेत, तुमच्या शक्तीने सगळं काही कार्य सुरू आहे, हे सगळ्या प्रार्थना करतात। आणि 15 मध्ये पण सांगितलं की काय आहे, भगवंत तुम्ही 6 ऐश्वर्याने पूर्ण आहात, भगवान ची आपण ऐश्वर बघितली, सगळं सांगितलंय। आणि आता आज 16वा श्लोक बरोबर। तर आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की ह्याच्या ध्रुव महाराजांच्या प्रार्थना आपण श्रीमद भागवतम मध्ये वाचतोय ते आपल्याला कळायला ते आशीर्वाद देतील। 16वा श्लोक भाषांतर। हे नाथ, भगवंतांना काय म्हटलंय, हे नाथ, जर आपल्याला कोणी नाथ नाहीये तर आपण काय असतो, अनाथ असतो। पण जेव्हा भगवंतांचा आशीर्वाद आपल्याला जाणवतो आपल्यावर तेव्हा आपण काय आहोत, सनाथ असतो। भगवंत हे नाथ, आता आशीर्वाद प्राप्त झालाय ना ध्रुवांना, हे नाथ तुमच्या ब्रह्म या निराकार अभिव्यक्तीमध्ये ज्ञान आणि अज्ञान हे दोन परस्पर विरुद्ध घटक आहेत। तुमच्या अनेकविध शक्ती निरंतर अस्तित्वात असतात। तर काय आहे निर्विशेष जे आहे निराकार अभिव्यक्ती काय आहे, ब्रह्मन आपण पाहिलं बघा, भगवंतांच्या ज्या शरीरातनं तेज निघतं त्याला काय म्हणतात, ब्रह्मन। तो कसा असतो, निराकार, ते प्रकाश असतो, प्रकाशाला आकार नसतो, त्यामुळे त्याला काय म्हटलंय, निराकार अभिव्यक्ती म्हणजे प्रकटीकरण आहे भगवंताचं। ते त्यामध्ये काय आहेत, दोन घटक आहेत, एक ज्ञान पण आहे आणि विज्ञान पण आहे। हे सगळं ज्ञान ध्रुव महाराजांना भगवंतांनी त्यांच्या मस्तकाला शंख लावला तेव्हा हे झालंय, त्यामुळे ते त्या ज्ञानाद्वारे भगवंतांच्या प्रार्थना करतात। आणि भगवंतांचं काय ज्ञान झालं ते सांगून भगवंतांची स्तुती करतायत की तुमच्या अशा अशा शक्ती कार्यरत आहेत। पुढे तुमच्या अनेकविध शक्ती निरंतर अस्तित्वात असतात, निरंतर म्हणजे कंटिन्यू सतत अस्तित्वात आहेत, परंतु अविभक्त मूळ अपरिवर्तनीय अनंत आणि आनंदमय असे निर्विशेष ब्रह्मच भौतिक सृजनाचे कारण आहे। म्हणजे कसं आहे, हे जे ब्रह्मन आहे ते कसं आहे, निर्विशेष आहे, निर्विशेष म्हणजे त्याला आकार नाही, कळला, प्रकाशाला आकार नसतो, बरोबर, तेज आहे, ते कसं आहे, अविभक्त आहे, तुमच्यापासून वेगळं नाही, तुमच्यावरच ते अवलंबून आहे, तुम्ही आहेत म्हणून ते आहे, बरोबर। मूळ अपरिवर्तनीय, ते काय बदलणार नाही, भगवंत आहेत त्यांचं तेज असणार, अनंत आहे, अनंत प्रकाश कंटिन्यू निघत असतो। आणि कसं आहे ते भगवंतांची काही जोडलेलं असलं म्हणजे ते काय आनंदमय आहे। तर त्याच्यातनंच काय निघतं, भौतिक सृजन, जी सगळी सृष्टी होते ती भगवंतांच्या शक्तीमधूनच होते, त्यामुळे सांगितलं की त्या ब्रह्मन मधूनच काय भौतिक सृष्टीचं सृजन होतं, सृजन म्हणजे निर्मिती होते, ते त्याला कारण आहे। तुम्ही स्वयं ते निराकार ब्रह्म असल्याने मी तुम्हाला सादर प्रणाम करतो। म्हणजे काय आहे, हे भक्त झालेत आणि त्यांना एवढं माहिती, आपण जसं बघितलं ब्रह्मन परमात्मा आणि भगवान हे ह्या साक्षात्काराचे 3 स्तर आहेत। ब्रह्मन स्तरावर काय होतो, माणूस ज्ञानी होतो, ज्ञानी त्याला कळतं मी कोण आहे, आत्मा आहे, आणि तो आणखीन ग्रंथ वाचून ज्ञान घ्यायला लागतो। त्याला भगवंत म्हणजे काय वाटतात, एक शक्ती तेज प्रकाश ब्रह्मज्योती असं वाटतं। ते ज्ञान असतं भगवंताबद्दल, ते कसं असतं, त्याचं सत चित आनंद मधलं फक्त सत शाश्वत ज्ञान भगवंतांबद्दल साक्षात्कार आहे तो।
नंतर पुढची स्टेप काय आहे? हे ज्ञानी झाले नंतर कोण असतात? हरि बोल. योगी, योगी हा, ते काय आहे? ते हृदयातल्या परमात्म्यावर ध्यान केंद्रित करतात. त्यांना जो साक्षात्कार होतो तो काय आहे? शाश्वत होतो सत आणि चित, म्हणजे ज्ञानमय हा साक्षात्कार होतो. काय त्याला ज्ञानमय साक्षात्कार काय आहे? की हृदयात भगवंत चतुर्भुज रूपात आहेत, परमात्मा रूपात आहेत आणि त्यांच्यावर मी ध्यान केंद्रित केलं पाहिजे हे. ठीक आहे. आणि पुढची स्टेप आणखीन काय? सत चित आनंद. तर जो भक्त आहे तो भगवंतांची सेवा करतो आणि त्याच्यात त्याला काय मिळतो? आनंद मिळतो. म्हणजे त्याला ज्ञान पण आहे, सॉरी सत म्हणजे शाश्वत साक्षात्कार पण आहे भगवंताचा, ज्ञानमय साक्षात्कार पण आहे आणि आनंद पण. म्हणजे भगवंत सच्चित आनंद विग्रह आहेत हे त्याला माहिती आहे. हा, तर हे सगळे काय आहेत? हे स्टेप बाय स्टेप. तर हे भगवंत काय दिलं ह्याच्यात म्हणतात की शेवटची ओळ आहे भाषांतराची, की तुम्ही स्वयं निराकार ब्रह्म आहात, मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. म्हणजे हेही आहात तुम्ही. भक्ताला सगळंच माहिती आहे, ते ब्रह्मन म्हणजे भगवंत तेज आहे हे माहिती आहे, हृदयात परमात्मा म्हणून बसले चतुर्भुज विष्णू म्हणून माहिती आहे, आणि गोलोक मध्ये भगवंत आपल्या सखांबरोबर लीला करतात हेही माहिती आहे. सगळं माहिती आहे. ठीक आहे. त्यातलं हे एक प्रकारचं ज्ञान आहे, ते हे सांगतात की तुम्ही ब्रह्मन आहात म्हणून मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. असं तात्पर्य ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की असीम निराकार ब्रह्म. असीम म्हणजे काय? ज्याला सीमा नाही, अनंत आहे. हा, ते काय? निराकार जे ब्रह्म आहे, निराकार आकार नसलेलं ब्रह्मन आहे, ते काय आहे? भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य देहाचा प्रकाश आहे. आपण ब्रह्मसंहिता जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्याच्यात आला होता श्लोक, यस्य प्रभा प्रभवतो ते जगदंड कोटी. ते तर काय आहे? भगवंतांच्या दिव्य देहाचा प्रकाश म्हणजे काय आहे? निराकार ब्रह्मन आहे. भगवंतांच्या त्या अनंत प्रकाशामध्ये विभिन्न श्रेणींचे असंख्य ग्रहलोक असलेली अनंत ब्रह्मांडे आहे. हा जो भगवंतांचा अनंत प्रकाश पसरलाय त्यामध्ये काय आहे? विभिन्न श्रेणीचे वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य ग्रहलोक असलेली अनंत ब्रह्मांडे आहेत. परमपुरुष भगवंतच जरी सर्व कारणांचे मूळ कारण असले, काय? सर्व कारण कारणम, तरी ब्रह्म नामक त्यांचे निराकार तेजस भौतिक सृष्टीचे तात्काळ कारण आहे. भगवंत सगळ्यांचे मूळ कारण आहे, पण भगवंतातल्या जो प्रकाश निघतोय त्यातनंच पुढे काय निघत आहे? भौतिक सृष्टीचं, भौतिक सृष्टी निघते आहे. म्हणून सांगितलंय की त्या तेज हे काय आहे? तात्काळ कारण आहे. म्हणजे लगेचचं कारण काय? ही तेज. पण सगळ्याचं मेन कारण कोण आहे? मूळ भगवंत. ठीक आहे. भगवंतात शक्ती निघाली, त्या तेजमधून सगळे भौतिक सृष्टी निघाली. म्हणूनच ध्रुव महाराजांनी भगवंतांच्या निराकार स्वरूपास वंदन केले. ज्या मनुष्याला या निर्विशेष रूपाची अनुभूती होते, अनुभूती म्हणजे जाणीव होते, त्याला कळतं की हे निर्विशेष रूप हे आहे, तो तेथे आध्यात्मिक आनंद म्हणून वर्णिलेला अविकारी ब्रह्मानंद उपभोगू शकतो. म्हणजे काय आहे? आता हे जे मर्जिन इन टू ब्रह्मन असतात, म्हणजे काय? त्यांना विलीन व्हायचं आहे निर्विशेष निराकार या भगवंतांच्या रूपामध्ये, तर काय तो तिकडे काय आहे? ब्रह्मानंद नावाचा जो आनंद आहे तो उपभोगू शकतो. तोही काय आहे? आध्यात्मिक आनंद आहे. कारण भगवंतांशी जोडला गेलेला कोणताही आनंद कसा आहे? आध्यात्मिक आनंद आहे. पण तो ब्रह्मन मधला आहे म्हणून त्याला म्हणतात ब्रह्मानंद. ठीक आहे. पुढच्या पॅरेग्राफला जाऊया. हे समजलं सगळं? श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर स्पष्ट करतात की, तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर कोण आहेत? आपले गुरु शिष्य परंपरेतले एक आचार्य आहेत, वैष्णव आचार्य. काय म्हणतात? जे लोक अध्यात्मामध्ये अत्यंत प्रगत आहेत, अध्यात्म म्हणजे काय? हे आध्यात्मिक ज्ञान आहेत, पण तरीही आध्यात्मिक जगतातील विविधता अथवा साकार रूप जाणून घेण्यात असमर्थ ठरले आहेत, त्यांच्यासाठी भगवंतांची ही निर्विशेष अभिव्यक्ती अथवा ब्रह्मज्योती आहे. अध्यात्मामध्ये प्रकट आहेत, त्यांनी काय केलंय? ग्रंथ वाचले, ज्ञान घेतलंय सगळं. हा, पण त्यांना काय असमर्थ कशात आहेत अजूनही ते?
जे आध्यात्मिक जगात मध्ये जे भगवंतांची जी साकार रूप आहेत, विविध रूप आहेत, ते काही त्यांच्या पचनी पडलेलं नाही अजून. ते काय आहे, त्यासाठी असमर्थ आहेत. मग त्यांच्यासाठी काय आहे की भगवंतांची निर्विशेष अभिव्यक्ती ब्रह्मज्योती आहे. ते काय करतात, त्या ब्रह्मज्योतीवरच समाधान मानतात. ठीक आहे, एवढं कळलं. अशा भक्तांना काय म्हणतात, ज्ञान मिश्र भक्त. हे काय आहेत, ज्ञानाने ते भगवंतांना जाणतायत. ज्ञानाने काय जाणतायत, काय आहेत ही ब्रह्मज्योती म्हणजे सर्वस्व आहे असं जाणतात. अर्थात ज्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये प्रायोगिक ज्ञानाचे मिश्रण आहे ते भक्त असे म्हणतात. त्यांना काय म्हणतात, ते काय करतात, ज्ञान घेतात. आणि कसे असतात हे सगळे असतात, ते तर्कवादी असतात, विचारवंत असतात. ते विचार करत करत प्रयोग करतात, असं आहे का, तसं आहे का, असे असतील का भगवंत, तसे असतील का, असे काय असतात, ह्याच्यातच ते गुंतलेले असतात. त्यांना काय म्हणतात, ज्ञान मिश्र भक्त. हे काय करतात, भक्तिमय सेवेमध्ये प्रायोगिक ज्ञानाचं मिश्रण असलेले. निर्विशेष ब्रह्माची अनुभूती म्हणजे परमसत्याचे अंशिक ज्ञान असल्यामुळे गुरु महाराज येथे निराकार स्वरूपास प्रणाम करतात. निर्विशेष ब्रह्माची अनुभूती म्हणजे काय, ब्रह्मन रिअलायझेशन, ब्रह्माबद्दल कळणं, म्हणजेच काय, परमसत्य म्हणजे भगवंत, ह्यांचं काय अंशिक ज्ञान. भगवंतांचं सगळं ज्ञान भक्ताला आहे, सगळं, भगवंत कुठे राहतात, काय करतात, सगळं माहिती आहे. पण ह्यांना, ज्ञान मिश्र भक्तांना काय माहिती आहे, फक्त प्रकाश हा तेज, हे निर्विशेष ब्रह्म नसते, सर्वोच्च समजतात. त्यांना कसं आहे भगवंताबद्दलचं ज्ञान, अंशिक ज्ञान आहे. अंशिक म्हणजे काय, अगदी थोडस ज्ञान आहे. तर त्या ज्या निराकार स्वरूप आहे भगवंतांचं, ब्रह्मन, ह्याला ध्रुव महाराजांनी प्रणाम केलाय. तिसरा पॅरेग्राफ, निराकार ब्रह्मज्योती म्हणजे परम सत्याचा दुरूनच केलेला साक्षात्कार होय असे म्हटले जाते. म्हणजे काय, आपण जसं हे उदाहरण ब्रह्मन परमात्मा भगवान माताजीने प्रश्न विचारला होता, तेव्हा आपण काय उदाहरण घेतलं की लांबून येणारी एक ट्रेन आहे, आपण अंधारात 7-8 वाजलेली आहेत, आपण स्टेशनवर उभं आहोत आणि पूर्ण काळोखात लाईट्स गेलेत, तर आपल्याला फक्त त्या गाडीचा फक्त प्रकाश दिसतो. हा, मग हळूहळू जशी गाडी फास्ट आपल्या समोर येते प्लॅटफॉर्मवर, तेव्हा आपल्याला काही डबे, थोड्या खिडक्या असं दिसतं. म्हणजे काय, लांबून दिसणारा प्रकाश म्हणजे काय, आपण सांगितलं ब्रह्मन, त्याला फक्त. मग परमात्मा ही पुढची वरची स्टेप, त्याच्यात काय बघितलं, थोडी थोडी जास्त माहिती आहे. त्या गाडी आहे, गाडीला असे दिवे लावलेत, बाहेर S1 S2 लिहिलं आहे, आणि गाडी थांबल्यावर आपण जेव्हा गाडीत चढतो तेव्हा आपल्याला सगळं डिटेल सगळं दिसतं, सीट नंबर दिसतो, कुठे काय, खाली काय लिहिलेलं आहे, सगळं, वर काय लिहिलं आहे, सगळं दिसतं. ते काय आहे, पूर्ण ज्ञान. हा, तर म्हणून इथे दिलेलं आहे की निराकार ब्रह्मज्योतीचे म्हणजेच परम सत्याचा दुरून झालेला साक्षात्कार, लांबून दिसलेला दिवा असे म्हटले आहे. जरी वरकरणी पाहता ब्रह्म शक्तीविरहित भासत असले तरी वस्तुत त्याच्या ठाई ज्ञान आणि अज्ञानाच्या नावाखाली विभिन्न शक्ती कार्य करीत असतात. हे जे ब्रह्मन आहे ते काय आहे, शक्तीविरहित वाटतं, जे आपल्याला माहित नाही त्या तेजामध्ये काय आहे काय नाही, तरी काय असतं त्याच्यामध्ये, काय असतात, ज्ञान आणि अज्ञानाच्या नावाखाली विभिन्न शक्ती कार्य करीत असतात. या भगवंतांच्या शक्ती कार्य करत असतात. या विभिन्न शक्तीमुळे विद्या आणि अविद्येची सातत्याने अभिव्यक्ती होत असते. म्हणजे काय आहे, जर ह्याच्याबद्दल प्रभुपाद पुढे सांगतात की कसं आहे विद्या आणि अविद्या कसं समजतं त्याचं आहे, आपण बघूया हे पुढचं वाक्य, म्हणजे तुम्हाला सगळं कळेल. विद्या आणि अविद्या म्हणजे काय याचे सुंदर विश्लेषण ईशोपनिषद मध्ये केलेले आहे. जर आपण तुम्ही कधी बघितलं ईशोपनिषद उघडून, तर मंत्र 11 आहे ना, त्यात दिलेलं आहे, त्याचं भाषांतर असं आहे, जो मनुष्य विद्या आणि अविद्या एकाच वेळी जाणतो तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन अमरत्वाच्या पूर्ण वरदानाचा आनंद उपभोगू शकतो. म्हणजे काय, त्याला भौतिक, म्हणजे विद्या म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आणि अविद्या म्हणजे सगळं भौतिक ज्ञान, भौतिक जीवनात लागतं ते सगळं ज्ञान, त्याला म्हणतात अविद्या. अविद्या का म्हणतात, कारण विद्या म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आहे, जे आध्यात्मिक ज्ञान नाही ते काय आहे, भौतिक ज्ञान. हे दोन्ही जाणलं पाहिजे. तसं जर दोन्ही जाणतो तो काय करतो, कशाशीच आसक्त राहत नाही आणि तो भक्ती करतो आणि काय, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्त होतो आणि काय, त्याला अमरत्वाचं पूर्ण वरदान
म्हणून तो आनंद उपभोगू शकतो, म्हणजे भगवंताकडे जाऊ शकतो. त्याच्याबद्दल प्रभुपाद इथे म्हणतायत की तेथे असे म्हटले आहे, म्हणजे कुठे हे जे ईशोपनिषद आहे त्यात म्हटलंय की मनुष्य अविद्या अर्थात अल्प ज्ञानामुळे परम सत्य अंतिमतः निराकार आहे असं मानतो. काय आहे या मनुष्याला? काय अविद्या आहे. अविद्या आहे म्हणजे काय? विद्या नाही. विद्या म्हणजे काय? आध्यात्मिक ज्ञान. पण ह्याला काय आहे? अविद्या आहे. म्हणजे काय? आध्यात्मिक ज्ञानाचं अल्पच ज्ञान आहे. त्यामुळे तो काय म्हणतो? परम सत्य म्हणजे भगवंत काय आहेत तो म्हणतो अंतिमतः निराकार आहेत. म्हणजे भगवंतांना तो आकार वगैरे काही मानत नाही, तो म्हणतो फक्त शक्ती तेज प्रकाश हाच आहे, त्यामुळे निराकार आहे. तथापि म्हणजे परंतु वस्तुस्थिती खरं काय आहे? भक्तिमय सेवेच्या विकासाच्या प्रमाणातच निराकार आणि साकार साक्षात्कार होत जातो. जशी 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 भक्ती वाढत जाते, त्या भक्तीच्या सेवेचा भक्तिमय सेवेचा विकास होत जातो हळूहळू हळूहळू. तसं काय निराकार वरून हळूहळू हळूहळू पुढे काय जातो? तो साकारच्या दिशेला साक्षात्कार होत जातो. ठीक आहे. ज्यावेळी आपण परम सत्याचा दुरून साक्षात्कार घेतो, दुरून साक्षात्कार म्हणजे काय? लाईट हा तो दिसतोय तेव्हा काय? त्यावेळी प्रारंभी ते निराकार म्हणूनच प्रकट होते. कोणी म्हटलं काय येतोय? काहीतरी प्रकाश ज्योत येतोय. पण मात्र आपण जितक्या प्रमाणात भक्तिमय सेवा विकसित करू तितक्याच अधिक जवळ आपण परमसत्याकडे जाऊ. जशी गाडी जवळजवळ येईल आपल्याला आणखीन आणखीन माहिती मिळेल, तसं काय होईल? आपल्याला आपण परमसत्याकडे जाऊ. हे कळली तुलना ती? हो. पुढचं पॅरेग्राफ. अविद्या शक्ती किंवा माया शक्ती. अविद्या शक्ती म्हणजेच काय? माया शक्तीच्या प्रभावाखाली असणाऱ्या सामान्य लोकांना ज्ञान आणि भक्तीही नसते. काय असतं? ज्ञान पण नाही आणि भक्तीही नाही. एकच मिनिट. ज्ञान आणि भक्ती नाही. थोडीफार प्रगती केल्यामुळे ज्ञानी म्हणून ओळखला जाणारा मनुष्य जेव्हा आणखीन प्रगती करतो, म्हणजे काय आहे आता? पहिले तर काय जे अगदीच सामान्य आहेत माया शक्तीच्या प्रभावाखाली त्यांना कोणतंच काय ज्ञान नाही आणि भक्ती नाही, त्यांना काहीच नाही. हा एकदम खास. आणखीन थोडे वर्षे कोण आहेत? थोडीफार प्रगती केलाय ज्ञानी, थोडे ग्रंथ वाचले, त्यामुळे तो काय झालाय? ज्ञानी म्हणून ओळखला जातो. असा एखादा मनुष्य जेव्हा प्रगती करतो तेव्हा त्याला म्हणतात ज्ञानमिश्र भक्त, जे आपण आधीच पाहिलं ज्ञानमिश्र भक्त. अर्थात त्याच्या प्रेमामध्ये प्रायोगिक ज्ञानाचे मिश्रण असते. म्हणजे तो जे काय भगवंताला जाणून घ्यायचा म्हणजे अध्यात्म जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय त्यात काय असतं? प्रयोग असतो, तर्क विचार असं सगळं असतं. आता तोच जेव्हा अधिक प्रगती करतो तेव्हा त्याला अशी अनुभूती होऊ शकते. अनुभूती म्हणजे जाणीव, नंतर प्रत्यक्ष अनुभव असं काय काय त्याला व्हायला लागतं. तेव्हा काय होतं? अनुभूती होऊ शकते. हा तेव्हा की परम सत्य म्हणजे एक व्यक्ती असून तिच्या ठाई अनेकविध शक्ती आहे. त्याला हळूहळू काय करतं? ज्ञान त्याचं वाढायला लागतं, प्रगती करतो तो. तेव्हा त्याला कळतं की परम सत्य काय आहे? नुसता प्रकाश नाही आहे, एक व्यक्ती आहे जिच्या ठाई अनेक शक्ती आहेत. प्रगत भक्त भगवंत आणि त्यांच्या सृजन शक्तींचे स्वरूप जाणतो. भगवंतांच्या ज्या क्रिएटिव्ह एनर्जी आहेत, ज्या कार्यरत अशा ज्या शक्ती आहेत, त्यांचं स्वरूप तो जाणतो. म्हणजे काय? भक्त जाणतो की भगवंत वेगळे आहेत आणि भगवंतांच्या शक्ती भगवंतांमधून आलेल्या आहेत आणि त्या कार्य करतात. पण हा जो अगदी नुसते थोडस ज्ञान आहे तो काय जाणतो? शक्तीनाच जाणतो फक्त. समजलं? ज्यावेळी तो परम सत्याच्या सृजन शक्तीचा स्वीकार करतो, म्हणजे काय त्याला जाणतं काय आहे की हे भगवंत आहेत, त्यांच्या या शक्ती आहेत, हे सगळ्याच स्वीकारतो, त्यावेळी त्याला काय होतं? भगवंतांच्या सहा ऐश्वर्याचे ज्ञान प्राप्त होते. त्याला कळतं की हे काय भगवंत आहेत, भगवान आहेत, ते इथे राहतात, त्याची ह्याची माहिती होते. भक्त भगवंत आणि भगवंतांच्या शक्तींची माहिती होते. यापेक्षाही अधिक प्रगती केलेले आणि पूर्ण ज्ञानाने युक्त असे जे भक्त आहेत ते काय करतात? ते भगवंतांच्या दिव्य लीला जाणू शकतात. पुढची स्टेप आणखीन काय आहे? आधी तर फक्त जाणलं की भगवंत भगवान सहा ऐश्वर्यपूर्ण आहे, आणखीन पुढे प्रगती केलेले दिव्य लीला पण जाणू शकतात. केवळ त्या स्तरावरच मनुष्य दिव्य आनंदाचे पूर्ण आस्वादन करू शकतो. त्याच्यात काय आहे? त्याला दिव्य आनंद मिळू शकतो, आस्वादन करू शकतो. या संदर्भात विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर स्वतःच्या
इच्छित स्थळाकडे जाणाऱ्या मनुष्याचे उदाहरण देतात. जसं आपण उदाहरण केलं होतं की लांबून आपण ट्रेननी चाललो आणि लांब एक डोंगर दिसतो आपल्याला, तो नुसता थोडा डोंगर हिरवट दिसतो. आणखीन थोडी आपली गाडी त्या डोंगराजवळ गेली की आपल्याला मोठी मोठी झाडं वगैरे सगळं दिसायला लागतात. आणखीन ते त्या डोंगराजवळच आपली ट्रेन थांबते आणि स्टेशन आहे आणि आपण उतरलो आणि त्या डोंगरावर चढायला लागलं की आपल्याला मोठ्या झाडांखालची झुडपं, बारीक दगड, किडे, मुंग्या, एव्हरीथिंग सगळं कळायला लागतं. तेच तसंच उदाहरण आहे. आपण ज्याप्रमाणे या संदर्भात विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर स्वतःच्या इच्छित स्थळाकडे, म्हणजे आपल्याला जिथे जायचंय मनुष्याने ठरवलंय इच्छित या ठिकाणी जायचंय त्याचं उदाहरण देतात. आपण ज्याप्रमाणे दुरूनच एखादे शहर पाहतो त्याप्रमाणे तो मनुष्य दुरूनच आपले इच्छित स्थळ पाहतो. त्यावेळी तो केवळ हेच जाणतो काय की आपले गंतव्यस्थान दूर अंतरावर स्थित आहे. ठीक आहे, तो जसा जसा त्या स्थळाजवळ जाऊ लागतो तसे त्याला गोपुरे, गोपुरे म्हणजे जी मंदिर आहे त्याचं कळस, नंतर काय ध्वज, त्या कळसावरचे ध्वज असं वगैरे दिसायला लागतं. हा हे नंतर तथापि पण काय, त्या शहरामध्ये जेव्हा तो प्रवेश करतो तेव्हा विविध राजमार्ग, उपवने, बगीचे, सरोवरे, दुकानांनी भरलेल्या बाजारपेठा, त्यामध्ये खरेदी करणारे लोक, विविध चित्रपटगृहे त्याला दिसतात, नृत्य करणारे आनंदी लोकही तो पाहतो. तो जेव्हा खरोखरच शहरामध्ये प्रवेश करून व्यक्तिशः शहरातील सर्व हालचाली पाहतो तेव्हाच तो समाधानी होतो. म्हणजे जेव्हा भगवंताला पूर्णपणे जाणतो भगवंतांच्या लोकांबद्दल आणि काय करतो तो त्या लोकांचे सगळे डिटेल, तिकडच्या लीला वगैरे जाणतो, तेव्हा काय होतो तो समाधानी होतो. जसा हा माणूस काय सगळं बघतो, तिकडचे आनंदी लोक हे ते सगळं पाहतो, तेव्हा तो समाधानी होतो. हिशी तुलना केली आहे, समजलं माताजी हे? आता पुढच्या श्लोकाला जाऊया, 17वा श्लोक. हे परम भगवंत, तुम्ही सर्व वरदानांचे सर्वश्रेष्ठ मूर्तिमंत रूप आहात. काय आहात तुम्ही? जर तुम्ही श्लोक बघितला तर काय, सत्य आशिष तुम्ही काय आहात, सर्व वरदान देणारे. आशिष म्हणजे वरदान. तर तुम्ही काय आहात, सर्व वरदानांचे सर्वश्रेष्ठ मूर्तिमंत रूप आहात. सर्वात श्रेष्ठ वरदान केवळ भगवंतच देऊ शकतात. यास्तव तुमच्या चरण कमलांचे पूजन करीत इतर कोणतीही कामना मनी न धरता तुमच्या भक्तिमय सेवेमध्ये जो रममाण होतो तो राज्यावर अधिपत्य गाजविणाऱ्या सम्राटापेक्षा श्रेष्ठ आहे. काय सांगितलं ह्यांनी की हे भगवंता, तुम्ही काय सर्वोच्च वरदान देणारे आहात आणि जो तुमच्या चरण कमलांचे पूजन करतो आणि त्याच वेळी काय करतो, कोणतीच इच्छा मनात ठेवत नाही आणि भक्तीत रममाण आहे, भक्तिमय सेवेत रममाण आहे. तो कसा आहे, एखादा राजा आहे ना, सम्राट, एका मोठ्या राज्यावर अधिकार गाजवणारा आहे, अधिपत्य गाजवणारा सम्राटासारखा तो श्रेष्ठ आहे. याची तुलना केली आहे की असं तुमचा भक्त आहे असं. आणि तुमच्या चरण कमलांचे पूजन करून हेच वरदान प्राप्त होते. तुमची चरण कमलांचं पूजन केलं जातं तेव्हा काय, असंच सर्वश्रेष्ठ वरदान प्राप्त होतं. आता तुम्ही कसे आहात भगवंता ते सांगतोय ध्रुव, ध्रुव महाराज सांगतायत. ज्याप्रमाणे एखादी गाय वासराला आपले दूध पाजवून आणि बाहेरच्या आक्रमणापासून त्याचे रक्षण करून त्याचे पालन पोषण करते. गाय काय काय करते, एक तर वासराला दूध पाजते, मग त्याचं बाहेर कोणी आक्रमण करेल म्हणून त्याचं रक्षण करते, त्याचं पालन पोषण करते. त्याचप्रमाणे तुम्ही कसे आहात भगवंता, अहेतुकी कृपा करून माझ्यासारख्या अज्ञानी भक्तांचे पालन करता. कसे आहात तुम्ही, आमचे नाथ आहात हे भगवंता. तुम्ही काय केलं आहे, माझ्यासारखं जो भक्त आहे, अज्ञानी आहे मी. का अज्ञानी आहे, कारण मी अधळपद प्राप्त करण्यासाठी, भौतिक गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुमची भक्ती केली. पण तुम्ही कसे आहात, एखादी गाय आपल्या वासराला सांभाळते, रक्षण करते, पालन पोषण करते, तसं तुम्ही आमचं माझं पालन केलेलं आहे. आणि तुमची कृपा कशी आहे, अहेतुकी, तुम्हाला कोणताच हेतू नाहीये, आमच्याकडून तुम्हाला काहीच नकोय. तात्पर्य, ध्रुव महाराजांना आपल्या भक्तिमय सेवेच्या सदोष आचरणाची जाणीव होती.
काय आहे ध्रुव महाराजांना बरोबर माहिती होतं की काय मी भक्तिमय सेवा तर केली आहे पण कसं आहे ती सदोष आहे. का सदोष आहे? कारण काय आहे त्याला काहीच इच्छा नाही आहे. बरोबर इथे श्लोकामध्ये भाषांतरात काय दुसरी ओळ सांगते त्या भक्ताला काय करायचं आहे केवळ तुमच्या चरण कमलाचं पूजन करायचंय त्याला कोणतीच कामना नाही आहे आणि तो भक्ती करतोय. पण इथे ह्यांची काय इच्छा होती आजोबान पंजोबांपेक्षाही मोठं पद हवं होतं म्हणून लिहिलंय की सदोष आचरण आहे याची जाणीव होती. म्हणून असं म्हटलं जातं की आपण भक्तीत किती पुढे गेलो तरी आपले जे दोष होते आपण किती खराब होतो ते नेहमी लक्षात ठेवायचं. नाहीतर काय होतं आपण भक्तीत थोडे पुढे गेलो काही वर्ष झाली आणि कोणी नवीन आहे काही दोष दिसले का आपण लगेच त्यांच्यावर शेरे मारायला सुरुवात करतो. त्यामुळे आपल्याला नेहमी आपला भूतकाळ आठवायचा आहे की मी पण असाच होतो आणि भगवंत आणि भक्तांच्या कृपेने मी जरा आता सुधारलोय पण मला दुसऱ्यांना काही बोलायचा अधिकार नाही. विशुद्ध तात्पर्य पुढे वाचते विशुद्ध भक्तिमय सेवेमध्ये भौतिक कल्मश नसते. जी काय भक्तिमय सेवा आहे कशी आहे विशुद्ध आहे कोणतीच कामना नाहीये त्याच्यात त्यात कोणताच भौतिक दोष नाहीये आणि त्याच वेळी ती मानसिक तर्काने आणि सकाम कर्माने आच्छादित नसते. जी विशुद्ध भक्ती आहे ती कशी आहे त्याच्यात कोणताच कल्मश नाहीये नंतर त्याच्यात कोणताच मानसिक तर्क नाहीये काय असं असेल तसं असेल असे काय विचार मानसिक तर्क वितर्क नाहीयेत. दुसरं काय सकाम कर्म म्हणजे मला हे पाहिजे ते पाहिजे अशी कोणती इच्छा नाहीये हा अशाने आच्छादित नाहीये ती अशी भक्ती. मग काय आहे यास्तव विशुद्ध भक्तीला काय म्हणतात अहैतुकी भक्ती म्हटले जाते. भक्तिरसामृत सिंधू म्हणून जो एक ग्रंथ आहे कोणी लिहिलाय रूपगोस्वामींनी लिहिलाय त्यातला हा श्लोक आहे. त्यात आहे अन्य अभिलाषिता शून्यम. हा जो भक्त आहे उत्तम भक्ती करणारा जो भक्त आहे तो काय करतो अन्य अभिलाषिता अभिलाषा म्हणजे कोणतीच इच्छा अन्य नाही शून्य कोणतीच अभिलाषा नाही ज्ञान कर्म आदी अनावृतम हे शब्द इथे दिले. ज्ञान म्हणजे काय मानसिक तर्काने कर्म म्हणजे सकाम कर्माने आच्छादित नसते म्हणजेच काय अनावृतम त्यांनी काय आहे ती कवर्ड नसते त्यांनी झाकलेली नसते किंवा असं मनात हे तर्क आणि सकाम कर्माची इच्छा असं काहीही त्यात नसतं. आणि कशी असते ही अनुकूलन म्हणजे काय खूप अशी आहे प्रेमपूर्वक केलेली आहे. कोणाची भक्ती कृष्ण कृष्णाची भक्ती प्रेमपूर्वक केली आहे. अनुशीलनम म्हणजे कशी आहे प्रयत्नपूर्वक अखंडपणे हा भक्ती अशी भक्तीमय तो सेवा करतो. ते उत्तम भक्ती सांगितलंय विशुद्ध भक्ती विशुद्ध भक्ती म्हणजे उत्तम भक्ती आहे ती म्हणून याला अहेतुकी भक्ती असे म्हटले जाते. ध्रुव महाराजांना माहिती होते की आपण आपल्या पित्याचे राज्य प्राप्त करावे या हेतूने भक्ती मार्गाद्वारे भगवंतांचे पूजन करण्यासाठी आलो आहे. काय बाबांनी त्यांना त्यांच्या राजसिंहासनावर बसून दिलं नाही मांडीवर बसवलं नाही म्हणून त्यांनी काय केलं अढळ पदासाठी मी आलो आणि भक्ती मार्गाद्वारे भगवंतांचे पूजन करण्यासाठी आलो. इच्छा काय होती लपलेली सकाम काय इच्छा होती अढळपद हवं असं. असा अशुद्ध भक्त कधीच भगवंतांना प्रत्यक्षपणे जाणू शकत नाही. असा हेतू आहे तर काय होणार तो अशुद्ध आहे आणि काय आहे तो भगवंतांना प्रत्यक्षपणे पाहू शकणार नाही. अशुद्ध कुठच्या तुलनेत दिलाय हे आता वरती दिलं ना ही विशुद्ध भक्ती अशी असते आणि ह्यानी मात्र काहीतरी हेतू ठेवून केली म्हणून दिलेला आहे की ही कशी आहे अशुद्ध भक्त आहे तो कधीच भगवंतांना प्रत्यक्षपणे पाहू शकत नाही. म्हणूनच भगवंतांच्या अहैतुकी कृपेविषयी ध्रुवांना अपार कृतज्ञता वाटली. काय आहे अशुद्ध भक्त आहे तो का कारण की त्याला भौतिक कामना होती सकाम पण तरीही काय केलंय भगवंतांनी त्यांना दर्शन दिलंय म्हणून काय म्हणतोय तो भगवंतांच्या अहैतुकी कृपेमुळे कृपेविषयी त्यांना काय अपार कृतज्ञता आहे. त्यांनी जाणीव ठेवली की भगवंतांनी तरीही माझ्यावर कृपा केली. भगवंत अत्यंतिक दयाळू आहेत आणि म्हणूनच भौतिक लाभ प्राप्तीसाठी अज्ञान आणि कामनेने प्रेरित झालेल्या भक्तांच्या इच्छा ते तृप्त करतात.
काय आहे, भगवंत इतके दयाळू आहेत की काय आहे, एक भक्त जर इच्छा करतोय, कसली भौतिक लाभ प्राप्तीची इच्छा करतोय, कशामुळे हे येतं, हे इच्छा अज्ञान आणि कामनेने प्रेरित. अज्ञान आहे, काही भगवंताकडे मागायचं नाही, याच्याबद्दल अज्ञान आहे, आणि कामना आहे, इच्छा आहे, मला हवं आणखीन हवं, अशी जे आहेत त्यांच्या भक्तांची इच्छा भगवंत पूर्ण करतात, तृप्त करतात. आणि त्याच वेळी एखादी गाय आपल्या नवजात वासराचे सर्व प्रकारे रक्षण करायचे तद्वत, म्हणजे तसंच अशा भक्तांचेही भगवंत पूर्णपणे रक्षण करतात. भगवंत कसे आहेत, खूप कृपाळू आणि दयाळू आहेत. भगवद्गीतेत म्हटले आहे की भक्तिमय सेवेमध्ये निरंतर रत असलेल्या भक्तास भगवंत बुद्धी प्रदान करतात. आपण जे बघितलं की 10वा अध्याय आहे त्यात चतुश्लोकी भगवद्गीता आहे. काय आकडे आहेत त्याचे, 8, 9, 9, 10 आणि 11. त्यातला जो 10वा श्लोक आहे तो श्लोक ह्याच्याबद्दल म्हणतोय. काय आहे श्लोक, की भक्तिमय सेवेमध्ये निरंतर रत असलेल्या भक्तास भगवंत बुद्धी देतात, जेणेकरून तो निर्विघ्नपणे क्रमाक्रमाने भगवत प्राप्ती करू शकेल. हा श्लोक आहे. तेषाम म्हणजे हे जे भक्तीचा प्रयत्न करणारे, भक्ती करणारे जे भक्त आहेत, ते सतत युक्तानाम, ते काय आहेत, सतत युक्त आहेत, आणि काय करतात, भजताम म्हणजे भक्तिमय सेवा करतात. प्रीतीपूर्वकम, कशी भक्ती करतात, प्रेमाने तल्लीन होऊन. अशा भक्तांना ददामी, मी देतो. काय, बुद्धियोगम, अशी खरी बुद्धी देतो. आणि त्यांनी काय होणार, येन माम उपयांती ते, त्यांनी येन म्हणजे त्या योगे काय करतील, माम माझ्याकडे काय करतील, उपयांती मला ते येऊन मिळतील, म्हणजेच मला प्राप्त करतील. जे भगवंत काय करतात, जे भक्तिमय सेवेमध्ये निरंतर रत आहेत त्या भक्तांना भगवंत बुद्धी देतात, जेणेकरून काय होईल, तो भक्त निर्विघ्न, कोणतंही विघ्न न येता क्रमाक्रमाने भगवत प्राप्ती करू शकेल. भक्ताने आपल्या भक्तिमय सेवेच्या आचरणासंबंधी अतिशय प्रामाणिक असावे. कसं असावं, आपण भक्ती जेव्हा करतो तेव्हा जी काही सेवा करू ते आचरण कसं पाहिजे, अतिशय प्रामाणिक पाहिजे. त्यात फसवाफसवी, लबाडी असं काहीही नको. आणि तसं असेल, तसे असावे म्हणजे मग त्याच्या हातून अनेक चुका घडल्या तरीही भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन देतील. कधी मार्गदर्शन देतील, जर तो भक्तिमय सेवेच्या आचरणासंबंधी अतिशय प्रामाणिक असेल तरच भगवंत त्याला मार्गदर्शन करतील चुका झाल्या तरीही. आणि भक्तिमय सेवेच्या सर्वोच्च स्तरावर हळूहळू घेऊन जातील. समजलं माताजी, हे पुढचं पॅरेग्राफ घ्यायचा. ध्रुव महाराजांनी या श्लोकामध्ये भगवंतांना पुरुषार्थ मूर्ती, बघा बरं, हा 17वा श्लोक आहे, त्याची दुसरी ओळ आहे, तिथे काय लिहिलेलं आहे, पुरुषार्थ मूर्ती. पुरुषार्थ मूर्ती अर्थात जीवनाचे अंतिम ध्येय म्हणून संबोधित केले आहे. काय संबोधित केलंय, पुरुषार्थ मूर्ती. आता पुरुषार्थ, तुम्हाला माहिती आहे का, 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत वेदांमध्ये. कोणते पुरुषार्थ आहेत, कोणाला काही आठवते? एक काहीतरी बरोबर बोललं कोणतरी, मोक्षच्या आधी काय असतं, काय करतात मग काय होतं, मग काय होतं, मग काय होतं, असे 4 आहेत, आपण आधीच घेतलेलं आहे. धर्माचं पालन का करतात, कारण अर्थ प्राप्ती, अर्थ अर्थ मिळाल्यावर काय कामना इच्छा आहेत त्या पूर्ती करत राहणं, आणि मग खूप इच्छा, खूप 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 उपभोग घेतल्यावर काय होत, अरे आता मोक्षाची कामना करूया, आता यातनं बाहेर पडूया, अशी इच्छा. धर्म अर्थ काम मोक्ष हे काय आहेत, सगळे पुरुषार्थ आहेत. आणि चैतन्य महाप्रभू सांगतात 5वा पुरुषार्थ काय, तो आपल्याला या पॅरेग्राफ मध्ये सांगणार आहेत प्रभुपाद, ऐका नीट. ध्रुव महाराजांनी या श्लोकामध्ये भगवंतांना पुरुषार्थ मूर्ती अर्थात जीवनाचे अंतिम ध्येय म्हणून संबोधित केले आहे. सामान्यत पुरुषार्थ शब्दाचा अर्थ ऐहिक
म्हणजे भौतिक वरप्राप्तीसाठी विशिष्ट प्रकारच्या धार्मिक तत्वांचे अनुसरण अथवा परमेश्वराचे पूजन असा घेतला जातो. पुरुषार्थ म्हणजे काय? इथे भौतिक जगात जे काही वर प्राप्ती आहे पाहिजे आपल्याला, त्यासाठी काय वैदिक धर्मात जे सांगितलंय म्हणजे हे करा ते करा त्याचं अनुसरण करणं किंवा परमेश्वराचं पूजन करणं, याला पुरुषार्थ म्हणतात. ऐहिक म्हणजे भौतिक वरदानासाठी केलेल्या प्रार्थनांचा हेतू काय असतो? इंद्रियांना तृप्त करणे हा असतो. मनुष्य जेव्हा खडतर प्रयत्न करून इंद्रियांना पूर्णपणे तृप्त करू शकत नाही तेव्हा तो वैफल्यग्रस्त होतो. म्हणजे काय, धर्म केला मग अर्थ पैसा मिळवला, काम खूप भोग घेण्याची हे केली इच्छा केली, पण काय इंद्रिया काय तृप्त होईना तेव्हा काय होतो, विफलता येते. फळ नीट मिळालं नाही की वैफल्य येतं आणि मग तो काय करतो, तो मोक्ष प्राप्तीची अर्थात भौतिक अस्तित्वातून मुक्त होण्याची इच्छा करतो. या कार्यांना सामान्यतः पुरुषार्थ असे म्हटले जाते. ठीक आहे, पण आता चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलंय हे सांगतात प्रभुपाद. तथापि पुरुषोत्तम भगवंतांना जाणून घेणे हेच सर्वोच्च ध्येय आहे. काय आहे मोक्ष? पण इथे काय सांगितलंय, मोक्ष पण काय या भौतिक अस्तित्वात मुक्त होणं नुसतं, पण काय आहे खरं, काय आहे ध्येय, काय पाहिजे भगवंतांना जाणून घेणं, हाच पंचम पुरुषार्थ आहे. म्हणजे काय, जीवनाचं परमोच्च उद्दिष्ट काय, भगवंतांना जाणून घेणं आणि त्यांच्यावर प्रेम करणं. यास्तव म्हणजे म्हणूनच चांगली पत्नी, प्रतिष्ठा, ऐहिक म्हणजे भौतिक संपत्ती यांसारखी वरदाने आपण भगवंतांकडे मागू नयेत असे श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला शिकविले आहे. भगवंत म्हणतात ना, न धनम न जनम न सुंदरीम, असं आपण भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये अखंडपणे निमग्न राहावे ही एकमेव प्रार्थना मनुष्याने भगवंतांकडे करावी. काय करावी? भगवंता तुमच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये मला अखंडपणे निमग्न ठेवा. सांसारिक लाभ प्राप्तीच्या आपल्या कामनेची जाणीव असलेले ध्रुव महाराज भगवंतांकडे संरक्षणाची याचना करतात. ध्रुवांना जाणीव काय आहे की मी कशी सांसारिक लाभ प्राप्तीची अडळ पदाची काय केली आहे, याचना केली होती, कामना केली होती, त्यामुळे ते काय म्हणतायत, हे भगवंता माझं तुम्ही संरक्षण करा. जशी गाय आपल्या बाळाचं वासराचं संरक्षण करते तसं तुम्ही माझं पण संरक्षण करा. जेणेकरून काय होईल, जेणेकरून भौतिक कामनांमुळे त्यांची म्हणजे कोणाची, ध्रुव महाराजांची भक्तिमय सेवेच्या मार्गावरून दिशाभूल होणार नाही किंवा ते पथभ्रष्टही होणार नाही. काय म्हणतात ध्रुव महाराज, काय अशी प्रार्थना करतायत, माझं रक्षण करा. कारण की त्यामुळे काय होईल, जर रक्षण नाही भगवंतांनी केलं तर काय होईल, मी पथभ्रष्ट होऊन जाईल, दिशाभूल होईल. का? कारण भौतिक कामनांमुळे काय होतं, भौतिक सेवेच्या मार्गावरून दिशाभूल होते. पण तशी होऊन द्यायची नाहीये, पथभ्रष्ट व्हायचं नाहीये ध्रुव महाराजांना. म्हणून ते म्हणतात हे भगवंता तुम्ही माझं रक्षण करा. ठीक आहे, आता 18वा श्लोक आपण वाचूया. 19वा मोठा आहे तो उद्या करूया, फक्त 18व्याचा अर्थ वाचते. 18वा श्लोक मैत्रेय उवाच. महर्षी मैत्रेय म्हणाले, हे विदुर, अंतःकरणामध्ये चांगला हेतू असलेल्या ध्रुव महाराजांनी आपली प्रार्थना पूर्ण केली तेव्हा भक्त आणि सेवक यांच्याविषयी अत्यंत दयाळू असलेल्या परम भगवंतांनी खालील प्रमाणे बोलून त्यांचे अभिनंदन केले. इथे काय आहे, ध्रुव महाराज काय सांगतायत, भगवंतांनी भगवंतांना शेवटची प्रार्थना अर्पण केली, हे भगवंता तुम्ही दयाळू आहात, कृपाळू आहात, माझं रक्षण करा, असे करून त्यांच्या प्रार्थना झालेल्या आहेत पूर्ण. ठीक आहे, आणि आता उद्या आपण काय वाचणार आहोत, भगवंत त्यांना काय आशीर्वाद देत आहेत. तर 2 मिनिटं आणखीन घेते मी. तर नारद मुनींनी एक ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचं नाव आहे हरी भक्ती सुधोदय, म्हणजे हरी भक्ती सुधा उदय, हरी भक्तीचं जो अमृत आहे त्याचा उदय असं नाव आहे त्या ग्रंथाचं. त्या ग्रंथामध्ये ध्रुव महाराजांच्या ज्या प्रार्थना आहेत त्यांबद्दल म्हणताना नारद मुनी कोण आहेत ध्रुवांचे,
गुरु आहे, तर ते त्याच्यात लिहितात एक अतिशय सुंदर श्लोक आहे. ते म्हणतात की हे जे प्रार्थना प्रकट केल्या ध्रुवांनी, त्यात काय ध्रुव महाराज म्हणतात, मला कोणतंच वरदान नको, फार फार तर मला काय द्या, भक्तांचा संग द्या, बरोबर. आणि बाकी मी काय अभिलाषा केली होती, इच्छा केली होती, ध्रुव पद सॉरी अदर पद बाबा आजोबांपेक्षाही श्रेष्ठ पद. तर अतिशय सुंदर श्लोक नारद मुनींनी लिहिलाय ध्रुवांविषयी, तो मी वाचून दाखवते तुम्हाला, खूप गोड आहे श्लोक. तो श्लोक चैतन्य चरितामृत मधलं जर तुम्ही काही वाचत असाल तर मध्य लिहिलेमध्ये 22व्या अध्यायात 42वा श्लोक म्हणून हा दिलेला आहे. चैतन्य चरितामृत मध्य लीला 22व्या अध्याय मधला 42वा श्लोक. तर हा श्लोक आहे, जसं ध्रुव महाराज बोलतायत, प्रार्थना करतायत भगवंतांची, काय स्थान अभिलाषी, म्हणजे काय हे भगवंता मला स्थानाची अभिलाषा होती, स्थान म्हणजे काय ब्रह्माजींपेक्षाही उच्च पद अशी मला स्थानाची अभिलाषा होती, म्हणून तपसी स्थितो अहम, म्हणून काय झालं मी तपाला स्थित बसलो, अहम मी तपाला बसलो. काय तुम्ही कसे आहात, त्वाम तुम्ही प्राप्तवान, तुम्ही प्राप्त होण्यास काय आहात देव मुनिंद्र गुह्यम, तुम्ही प्राप्त व्हायला कठीण आहात, कोणाला देवांना मुनींना इंद्राला देवतांना सगळ्यांना अतिशय कठीण आहात प्राप्त व्हायला. हा आणि तरी काय झालं माझ्याकडे बघून भगवंता तुम्ही काय केलं, माझ्या असं छोटासा भक्तीचा प्रयत्न मी केला आणि तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात, मी काय काय केलं ते देतात पुढे. मी काय शोधत होतो, काचन विचिन्वन्न, मी कसं काय शोधत होतो, जे अढळ पद, जे आजोबांपेक्षा पंजोबांपेक्षाही उच्च स्थळ स्थान मला हवंय ते कशाप्रमाणे आहे. आता ज्ञान प्राप्ती झालाय त्यामुळे ध्रुव काय म्हणतात, मी काचेचा तुकडा शोधत होतो, काचेचा तुकडा, काचन विचिन्वन्न मी शोधत होतो, अपि दिव्य रत्न, पण माझ्या हाती काय आलाय दिव्य रत्न, हे भगवंता तुम्ही प्रकट झाले माझ्यासमोर, काचेचा तुकडा शोधत होतो आणि सापडले कोण, हे भगवंता तुम्ही. हा पुढे म्हणतोय स्वामीन कृतार्थ अस्मिन, हे भगवंता हे स्वामी मी काय झालो कृतार्थ हो कृतकृत्य झालो भगवंता तुमचं दर्शन घेऊन, अस्मिन म्हणजे मी. पुढे काय म्हणतोय वरम न याचेत, मला कोणतेही वरदान नको. किती सुंदर आहे ना श्लोक. हा श्लोक पूर्ण एकदा बोलून दाखवते आणि थांबते. स्थानाभिलाषी तपसी स्थितोहम त्वाम प्राप्तवान देव मुनिंद्र गुह्यम काचम विचिन्वन्न अपि दिव्य रत्नम स्वामिन कृतार्थो अस्मिन वरम न याचेत. किती सुंदर आहे ना की नारद मुनींनी लिहिलेलं आहे ध्रुव महाराजांनी प्रार्थना कशी केली ते. तर आपले आज 18 श्लोक झालेले आहेत. कोणाला काही शंका नसेल तर आपण आता थांबूया. काही शंका माताजी नाही, श्लोक सुंदर आहे आता माताजी तुम्ही गायला पण. हा खूप सुंदर आहे श्लोक तो, आपण कधीतरी एकदा शिकूया तो गायला. ठीक आहे. तर श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय.